भारत सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाची कोणतीही मुदत निश्चित केलेली नसून गुंतवणूकदारांकडून दिसलेले निर्णायक स्वरूपाचे स्वारस्य पाहता या मुद्द्याबाबत काही आठवड्यातच अंतिम तोडगा येऊ शकेल असा विश्वास नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलाय. या हवाई सेवेवर दिवसाला 26 कोटी रुपयांचा तोटा सरकारला सोसावा लागत असल्याने एअर इंडियाचे लवकरात लवकर खासगीकरण न झाल्यास या कंपनीला बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे हरदीप सिंग पुरी यांनी नोव्हेंबर मध्ये लोकसभेत विधान केले होते. तथापि काल मात्र त्यांचा सूर सकारात्मक दिसून आला. एअर इंडियाचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दमदार सेवा झाली आहे. कंपनीची नाममुद्राही प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे या हवाई सेवेचे बस्तान गुंडाळण्यापेक्षा चांगले गुंतवणूकदार शोधून तिचे खासगीकरण करण्याबाबत सरकारचे गंभीरतेने प्रयत्न सुरू आहेत असं म्हणत त्यांनी आपली